काठमांडू इथं झालेल्या 19 वर्षाखालील पहिल्या आंतरराष्ट्रीय ट्रेडिशनल ऑलिम्पिक्स गेम्स मध्ये बास्केटबॉल या खेळात चहावाल्याच्या मुलानं गोल्ड मेडल पटकावत इतिहास रचलाय. काठमांडू मध्ये झालेल्या 19 वर्षाखालील पहिल्या इंटरनॅशनल ट्रेडिशनल ऑलिम्पिक गेम्स मध्ये बास्केटबॉल खेळात भारतीय संघानं गोल्ड मेडल पटकावत इतिहास घडवलाय. विशेष म्हणजे या संघामध्ये पहिल्या 11 खेळाडूत पानवडोत गावातील हॉटेल चालकाचा मुलगा मयूर रवींद्र सुरडकर या खेळाडूचाही समावेश होता. कामगार उपायुक्त कार्यालयासमोर रवींद्र सुरडकर यांची चहाची टपरी आहे. त्यांच्या मुलानं गोल्ड मेडल मिळवल्यानं त्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. भारतीय बास्केटबॉल विजेता संघ आणि मयूर सुरडकर यांचा सत्कार कामगार उपायुक्त अभय गीते आणि सहाय्यक संचालक विजय रिसे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी अनेक मान्यवरांची उपस्थिती होती. आता झालेल्या 8 ते 12 नोव्हेंबर ट्रेडिशनल इंटरनॅशनल ट्रेडिशनल ऑलिम्पिक गेम्स 2016 बास्केटबॉल या संघात सुवर्णपदक पडलाय. या संघामध्ये पुऱ्या भारतातून आम्ही असे 12 खेळाडू होतो. पुऱ्या महाराष्ट्रातून एकमेव मी एक खेळाडू होतो. मला बेस्ट प्लेअर याचा या अवॉर्ड भेटला आहे. खूप आनंदित आहे माझ्या भेटला आहे. माझ्या वडिलांची इथं औरंगाबादला लेबर ऑफिसर चायची टपरी आहे. माझी आई आशा वर्तन मी मला खेळायला सपोर्ट करते, प्रोत्साहन देते. माझ्या घरच्यांमुळे मी आज या सुवर्णपदक आणायचा प्रयत्न केलेला आहे. लेबर ऑफिस समोर चहाची टपरी आहे. माझ्या मुलांना आज इंटरनॅशनल लेवलचं गोल्ड मेडल पटकवल्याबद्दल मला त्याचा अभिमान वाटतो. मला अपेक्षा पण नव्हती की बाबा मी किंवा तो असं मेडल जिंकेल. म्हणून मी त्याला सतत म्हणायचो की बा तू अभ्यास कर अभ्यास कर. पण त्यानं त्याचा छंद काही सोडला नाही. शेवटी तो खेळतच राहिला. आणि माझा व्यवसाय असा आहे की बा तुटपुंजा व्यवसाय असून सुद्धा मी समजा त्याला पाठवू शकत नव्हतं. त्यामुळे मी त्याला म्हणलं की बा नको बाबा खेळू तू, तरी तो खेळतच राहिला. दुसरी गोष्ट अशी की बा ज्या जे पाल्य समजा जे मुलं काही खेळाची आवड असली काही असली तरी त्यांना खेळू द्यावं अशी माझी सर्व पालकांना विनंती आहे.